जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीचाराच्या घटनेचे पडसाद राज्यभर पसरले तर हिंगोली आंदोलन करत निषेध केला आहे हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी देखील बससेवा बंद आहे हिंगोलीतील जवळ बाजार येथे एका तरुणाने स्वतःची मोटरसायकल जाळली तर हिंगोली येथील आखाडा बाळापूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्याचप्रमाणे सेनगाव ओंढा येथे आंदोलकांनी चार सप्टेंबरला हिंगोली कडकडीत बंद हाक पुकारले आहे आणि परभणी ते हिंगोली येणाऱ्या बसवर खानापूर फाट्याजवळ दगडफेक करण्यात आली यामुळे खबरदारी म्हणून हिंगोली बस आगारातील बस, आगा बस फेऱ्या सलग दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आली आहे त्यामुळे आज हिंगोली बस स्थानकावर काही अडकलेली प्रवासी बसची वाट बघत बसले होते तर चार सप्टेंबरला तलाठी भरती असल्यामुळे हिंगोली ते अमरावतीला तलाठी भरतीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी पाच वाजता एक विशेष बस सुरू करण्यात आली आहे हिंगोली बस आगारातील बस फेऱ्या सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा बंद असल्यामुळे हिंगोली बस आगारातील त्रेसष्ट बसच्या तीनशे सत्तर फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत यामुळे दैनंदिन नऊ लाख रुपयांचं नुकसान होत आहे अशी माहिती हिंगोली बस आगाराचे प्रमुख एल एम शेख यांनी दिली आहे जालन्यामध्ये मराठा आरक्षणा आरक्षणामध्ये जे ला पोलिसांनी लाठीचार्ज केलेले त्यामध्ये काही महिला काही पुरुष काही लेकरांना लाठीचार्ज केल्यामुळे तिथे त्या त्यांना खूप मोठी हानी पोहोचलेली आहे त्या निषेधार्थ पुन्हा मराठवाड्यामध्ये एक अन मराठा आंदोलन छेडण्यात आलेलं आहे तर त्याच अनुषंगाने कुठे बसेस जे बसेस आहेत बसेसला तोडफोड करण्यात आलेली आहे बसेस जाळण्यात आलेले तर त्यात निषेधार्थ आहे काल हिंगोली प परभणी ते हिंगोली येणारे बसेस खानापूर फाट्याजवळ तिथे त्या बसेसचं तोडफोड करण्यात आलेले आहे दगडफेकने तोडफेड केली करण्यात आलेली आहे अनुषंगाने हिंगोली येथे आगार प्रमुखाने बसेस सुविधा ही बंद करण्यात आलेली आहे तर सतत आज दुसरा दिवस आहे तर काय नेमकं का कारण आहे कधीपासून बसेस बंद आहेत आणि कधीपर्यंत बस बंद राहणार अरे हे आपण स्थानिक आगारपूर्मकाकडून जाणून घेऊया सर हे जे बसेस बंद झालेले आहेत काल शनिवारपासून बसेस बंद आहेत तर कधीपर्यंत बसेस बंद राहणार आहे का हे तुम्हाला कुठून याचे हे आलेले आदेश आलेले आहेत मराठा आरक्षण चालू असल्यामुळे आपण परभणीला एक फेरीसाठी करिता पाठव पाथो, पाठवण्यात आलेली बस तर मराठा आरक्षण त्यांनी हिंगोली आगाराची बसला तोडफोड केल्यामुळे आपण हिंगोली आगारातील सर्व फेऱ्या रद्द केलेल्या आहेत कालपासून आपल्या सर्व फेऱ्या रद्द आहेत साधारण पाहता हिंगोली आगारातून दैनंदिनरित्या एकोणीस हजार किलोमीटर चालवली जातात त्याचे उत्पन्न बघितले असता नऊ लाखाच्या दरम्यान उत्पन्न दैनंदिन येतो ते सर्व आर्थिक नुकसान राप महामंडळाचे होत आहे म्हणजे हिंगोलीमधून डेली किती फेऱ्या होतात आणि कुठं कुठं होतात आणि त्या अनुषंगाने आज म्हणजे महामंडळाचं किती प्रमाणात नुकसान झालेलं आहे हिंगो हिंगोली आगारातून साधारणतः दोनशे चाळीस फेऱ्या चालवल्या जातात त्यामध्ये पुणे सोलापूर औरंगाबाद संभाजीनगर आणि लातूर या ठिकाणी फेऱ्या चालवल्या जातात यामध्ये ग्रामीण बी फेऱ्या आपल्या इथे साधारणतः शंभर फेऱ्या ग्रामीण चालवल्या जातात आ, आता जे कुठं अडकलेले आहेत समज नागरिक किंवा आता प्रवासी इथं पण आपल्या बसस्थानकावर खूप सारे प्रवासी आहेत परंतु आता ते जा औरंगाबाद पुणे वगैरे जाण्यासाठी आहे आणि इथं एक बस बस सोडून जर प्रायव्हेटमध्ये ट्रॅव्हल्स आहे तर ते मधून जाऊ शकत नाही कारण की तिथं हजार दीड हजार रुपये त्यांना तिकीट आहे तर आता ते जी इथं अटकलेले आहेत तर त्यांना जाण्यासाठी म्हणजे काय सुविधा आहे नेमकी आपण पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून वेळोवेळी त्यांच्याशी बोलून जिथे जिथे फेऱ्या चालू करता येतील त्यासाठी प्रयत्न करीत आहोत आणि विशेष म्हणजे उद्या तलाठी पेपर अमरावतीला असल्यामुळे आपण एक विशेष बस साडेपाच वाजता इथून सोडलेली आहे त्याकरिता आपण पोलीस प्रशासनाची प्रयत्न करीत आहोत की आम्हाला या बससाठी सेक्युरिटी देण्यात यावी जेणेकरून या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही आवश्यक आवेशन न्यूज हिंगोली